आरटीओ कार्यालयात कागदपत्रावर काही ठराविक निशाणा केल्या की वाहन संबंधी काम एकदम फास्ट होत असल्याचा अनुभव वाहनधारकांना येतोय. पण निशाणे कोणीही मारू शकत नाही त्यासाठी काही खास व्यक्ती आरटीओ कार्यालयात कार्यरत आहे. त्यांना काही रक्कम मोजली की पेपरवर ठराविक मार्क मिळतो आणि लगेच काम फते होऊन जातं. आरटीओ कार्यालयातील अनेक कामकाज ऑनलाईन झाल्यानं वाहनधारकांना अगदी घर बसल्या कामकाज करता येते. मात्र वाहनासंबंधी अनेक कामांसाठी आजही आरटीओ कार्यालयात गाठावे लागते. आरटीओ कार्यालयात एखादा गेले आणि काम झाले असा अनुभव कधीच येत नाही. ज्या कागदपत्रांवर निशाणी नसेल त्यात अनेक त्रुटी काढण्याचा प्रकार होत असल्याचं माहिती सूत्रांनी दिली. ही निशाणीची सोय खास करून एजंटसाठी असल्याचं सांगण्यात आलं. क्वचितच कोणाला येतो एखाद्या कामासाठी यावर चक्रा माराव्या लागतात. त्यातच आरटीओ कार्यालयात गेल्या 4 वर्षांपासून पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी नाही, पूर्णवेळ अधिकारी मिळूनही गेल्या 1.5 महिन्यांपासून ते रुजू झालेले नाहीत. या परिस्थितीत आरटीओतील कामकाज विस्कळीत झाले आहे. त्यातूनच वाहनधारकांना फटका बसतो आहे. अशातच आरटीओ काहींना पैसे मोजल्यानंतर कागदपत्रावर एखादी निशाणी मारली जाते आणि निशाणी मारलेली ही कागदपत्रे जमा केली की काम पूर्ण होऊन जात असल्याचा प्रकार सध्या आरटीओ कार्यालयात चर्चेचा आहे. ब्युरो रिपोर्ट, या न्यूज, छत्रपती संभाजीनगर.